श्रद्धा, अंधश्रद्धा या जगात श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती हेच कळेनासं झालंय. देवळातल्या रांगा वाढतायत, देवांच्या प्रतिमाही वाढतायत, पण मुळात देव आहे का? असल्यास आपण सारं काही देवावर सोडून स्वतःवरचा विश्वास कमी करतोय का? खरं काय खोटं काय मानवी मनाला उमगेनासं झालंय. या गोंधळामुळेच माणसाच्या मनात भीती वाढते. भीती, भीती काळोखाची, भीती अकल्पिताची, भीती भूताची. सायगाव हे सुद्धा असंच एक गाव आहे, मुंबईपासून काही अंतरावर असलेलं, पण भीतीने पछाडलेलं, भूताच्या भीतीने, भूताच्या भूताच्या भूताच्या. कौन रखा रे बीच में? चिराग ना पाया गयाला माल बड़ी ढासू ढासू. काय रे भैया, तिथे कुठे चाललायस? तिथे कुठे चालला का बोलता है? का वा, तिथे तर भूताची शाळा आहे. बुरबा कुछ भी बोलता है, भूत कशाला बक साला कुछ भी बोलता रहता है भक. चिराग ना पाया गयाला इसकी माँ का भूत का साला बोलता है. साला ससुर का नाती बच्चा भी ना कुछ जोर से आई है, का करो. अरे यहाँ कर देता हूँ, कौन है देखता हूँ क्या कर लेता है. चिराग ना पाया गयाला माल बड़ी ढासू. ससुर, मेरी साइकिल, अरे मेरी साइकिल कहाँ गई यार? अरे भगवान, अरे मेरी साइकिल, अरे यार जमीन खा गई कि आसमान निकल गए यार मेरे से. अब मेरे बच्चों को कैसे खाना खिलाऊंगा? अरे बीवी को क्या मुंह दिखाऊंगा भगवान? अरे मेरी, अरे साइकिल कहाँ गई यार? अरे मेरे से मेरी साइकिल, अरे मेरी साइकिल, अरे साइकिल, अरे कौन ससुर का नाती ले गए रे मेरी साइकिल? अरे मेरी दो वक्की रोटी कोई चुरा ले गया. अरे यार अब मैं क्या खाऊंगा, क्या पीऊंगा, कुछ समझ में नहीं आ रहा. कौन है साहब? करे भैया, तुझी का 80 वर्षाची डोकरी मेली का? तुझा डोकरा का चाकले डोकरा कानाला लरतस? अरे नाही भाई, ऐसा कुछ नाही हुआ है. का तुला मूल व्याजाचा तारस? साहब का बोलता? नाही ऐसा भी नाही है साहब. काय टाइमपास साठी लरतस तू? अरे कह जला बोल ना. वो हमार जो साइकिलवा है ना, साइकिलवा वो गायब हो गई. साइकिलवा गायब? हाँ जी. झालं इथं लोकांच्या बायका गायब झाल्या तरी कुणी लढत नाही, आणि तुझी सायकल गायब? अरे तुझी सायकल म्हणजे मिस्टर इंडिया मध्ये लावलेला घरेला सारखी सायकल होती का? गायब वाला गालू का पोकल बाबूच्या पटके इन्स्पेक्टर बनार? अरे साहब ऐसा नहीं है. का बोलते है, गायब मतलब चोरी हो गया है. चोरी चोरी? हाँ जी. साइकल? इन्स्पेक्टर चिंगम ची असताना गावन चोरी? अरे ऑन ड्यूटी 24 तास माहित आहे ना यो इन्स्पेक्टर चिंगम. अरे चिंगमचे असताना गावन कुणी चोरी नाही करीत माहित आहे ना? मोठे मोठे चोर आहेत ना ते. हा चोरी करायला गावन घाबरतात का माहित आहे का? त्यांची आईस बोलत 50-50 किलोमीटर दूर किसी भी गाव में चोरी करो, पण ते चिंगमचे गावन चोरी करू नका. का बोलता हा? तो नाकटा उकटा करून मारत, पोकल बांबूचे फटके घालत. घालू का तुला? अरे साहब, अरे हम सच बोल रहा हूँ. अरे हम हमने अपनी साइकिल यहाँ. अरे निंग चल चल निंग चल चल निंग चल. भूत भी आप ना घबरे था, माजी सटकली ना था. अरे अरे
भूत आला। अकल्पित दडले अंधारी, अकल्पित दडले अंधारी, मुळीच तिथं जाऊ नका, नाहीतर येईल अवकळा, नाहीतर येईल अवकळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा। काय बंटी काय करतोय? काय नाही, असंच खेळतोय याच्या बरोबर। येतो का बेटी दांडू खेळायला? हा तू हो पुढे, मी आलोच। हो लवकर ये। हो हो। असं नाही झालं, आपण काहीतरी बघायला पाहिजे का? हे असलं ते असलं म्हणून कसं चालेल? आता काय आपलं तर काय सगळं देवाच्या हातात आहे काय? हो की नाही? ए सडू, ये ये, बस बस बस। अरे काय, मी असं ऐकलंय की तू तुझ्या मुलांचं नाव तालुक्याच्या शाळेतून काढून टाकलंस। होय। होय काय? अरे मुलांचं आयुष्य बर्बाद कशाला करतोयस? माझा नाईलाज आहे आजोबा, नाईलाज। हे सडू, काय झालंय काय याला? अहो तो काय करणार, त्याची बायको सतत आजारी असते। आणि आपल्या गावात जी शाळा होती ती त्या भूताच्या दहशतीमुळे बंद पडली, आणि सर्वच लोकांना तालुक्याच्या ठिकाणी मुलांना शाळेत पाठवणं परवडत नाही ना। गावात दुसरी एखादी शाळा बांधायला हवी। पण मी काय म्हणतो आप्पा? काय? नवीन शाळेला जागा नको का? तो भावी बिल्डर पण ना दिसेल त्या मोकळ्या जागेवर वीकेंड होऊन बांधून ठेवले त्याने। अरे म्हणजे गरिबांच्या मुलांनी शिकायचंच नाही की काय? काय चाललंय काय कळतच नाही बुवा। अरे आजूस बरा झाला सगळं, तुम्ही इथेच भेटलं म्हणा। काय झालं? काय झालं? अरे कावरा थैमान घातले भूताने, माहित का तुम्हाला? ते भूताला बघून मना माझा बाप आठवला। बापरे, इन्स्पेक्टर असून भूताला घाबरता गोळी घालायची त्याला? अरे तो का आजार आहे का गोळ्या घालायच्या बोलता? औषधाची नाही ओ, बंदुकीची गोळी। बंदुकीची गोळी? अरे तो का जिता माणूस आहे का? हा गोळ्या घालायच्या बोलतास? अरे तो मेले म्हणतो भूत आहे ना। अरे जिता असता तर गोळ्या तरी घातल्या असता, ते भूताला कशा गोळ्या घालू? आला मोठा मना बोलाला, हे बघा
गाववाले हो तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवता कुठं बी जा शेतात जा बाजारात जा पाहिजे तर सकाळचे ते बांद्रण खारपण जा पण ते भूताचे शाळेत जाऊ नका हा नंतर काय झालं ना जिम्मेदारी माझी नाही हा काय कळलं ना हा चला तसा बी माझा ड्युटीचा टाइम झाले निघता मी हा काळजी घ्या दक्षता घ्या तुम्ही सगळे काय डरपोक इन्स्पेक्टर तो डरपोक असेल नाही तर कसा पण असेल पण त्याने केलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कुणीही त्या भूताच्या शाळेजवळ जायचं नाही हा लहान मुलांना पण सांगा अरे हो लहान मुलांवरून आठवलं आमचा बंटी या वेळेला कुठे असेल थांबा कोणता डाव आहे माझा डाव आहे भांडू नका रे ज्याचा डाव आहे ना ठरवण्यासाठी आपण टॉस करूया मला माहिती आहे शामू नंतर माझाच डाव आहे माझा डाव आहे अरे माझा आहे माझा भांडू नका रे तुझा डाव आहे ना तू खेळ रे खेळू दे ना त्याला नवीन आहे नवीन असलो म्हणून काय झालं खेळू तर शकतो ना अरे त्याला कुठे खेळायला येते त्याने मारलेली विटी एक हात लांब सुद्धा जाणार नाही एक हात लांब काय बघा त्या विटीला कुठे पोहोचवतो ते आता बाजूला बाजूला ठीक आहे ही शपथ सॉलिड आहे रे विटी डायरेक्ट भूताच्या शाळेतच पाठवली अरे सॉलिड काय आता भूताच्या शाळेत गेलेली विटी कोण आणणार त्याने मारली तोच आणणार ठीक आहे मीच आणतो अरे थांब रे थांब अरे थांब तोच आणणार ना अरे वेड्या त्याला कशाला भूताच्या शाळेत पाठवलंस विटी आणायला आपण ना बघ ना वेडा नाहीये मी शाणा आहे शाणा माहिती आहे शाणा कोण आहे ते गाडिया मला घाबरवतोस हॅलो हॅलो बाबा बंटी बोलतोय हा बंटी बेटा बोल कसा आहेस बाबा मी बरा आहे हॅलो बाबा मी आज आज बंटी अरे काय नुसतं आज आज करतोयस काय झालं बाबा मी भूताच्या शाळेजवळ गेलो होतो काय हो तिथे ना मला भयानक भयानक आवाज ऐकू आले तो आवाज भूताचाच होता का बंटी बेटा हे बघ तुला भास झाला असेल भूत वगैरे काही नसतं पण बाबा बंटी बंटी तू अजून लहान आहेस तुला एक सांगून ठेवतो भूत ही एक अंधश्रद्धा आहे तू त्याचा जेवढा विचार करशील ना तेवढा तू घाबरशील आणि गंमत अशी आहे बंटी भूत शाळेत नसतं तर मनात असतं आपल्या भूताला शाळेतून नाही तर लोकांच्या मनातून बाहेर काढायला हवं कळलं ओके बाबा आता मी भूताला नाही घाबरणार गुड आणि हे बघ बंटी हे असं आजोबानं सांगितल्याशिवाय कुठेही जायचं नाही सॉरी बाबा हा आणि हे बघ बंटी बेटा घरी जा आजोबा वाट बघत असतील उगाच इकडे तिकडे भटकू नकोस कळलं चालेल मी जातो आणि हो बंटी बेटा काळजी घे तुझी आणि आजोबांची सुद्धा आणि आजोबांना छोट्या छोट्या कामात मदत करत जा हा लक्षात राहील ना ठेव मी फोन ओके बाय काका किती झाले दोन रुपये अजून काय पाहिजे नको
मी करतो अहो मला करून दे अरे थांब रे अहो मला करून दे अरे सांगितलं ना मला बांधू दे ना अहो मी पण मदत करतो ना अहो अप्पा ओ अप्पा अप्पा ओ अप्पा काय काम काढलत नाही तसं काम काय नाही अप्पा पण तुमच्या नातवाची काळजी वाटली होती म्हणून आलो काळजी कसली काळजी अहो तुमचा नातू त्या भूताच्या शाळेत गेला होता काय हो अप्पा विटी दांडू खेळताना विटी भूताच्या शाळेत गेली होती आणि ती आणण्यासाठी बंटी आतमध्ये गेला होता माझ्याकडे काय बघतोय मी नाही बोललो मी तर श्यामला सांगत होतो पण या पांडुदादाने ऐकलं हे बघा अप्पा एकतर त्या पोराला आई नाहीये आणि बापाचं काम फिरतीवर असत ह्या पोराची आबाळ होणे म्हणून तुम्ही त्याला इथे गावी आणलं ह्या पोराच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना अप्पा तर तुमचा मुलगा तुम्हाला उद्या जाब विचारेल ये चला रे पण जातो ना आजोबा गप्पास एक शब्द बोलू नकोस अरे तुझा बाप तुला बोर्डिंग मध्ये टाकायला निघाला होता मी त्याला अडवलं म्हटलं त्याला आई नसली म्हणून काय झालं हा आजोबा अजून जिवंत आहे अरे तू हे असले धंदे करतोस आजोबा मारू नका तुम्ही कशाला टेन्शन घेताय काहीतरी म्हणे भूताची शाळा हे जर शहरात सांगितलं ना लोक मुलकात काढतील आपल्याला जास्त शहाणपणा शिकवू नकोस मोठा बॅरिस्टर लागून गेलास की काय थांब तुला बोर्डिंग मध्येच टाकतो तिथे दाखव तुझा शहाणपणा आजोबा एवढा जर नको झालो असेल ना तुम्हाला तर मला पाठवून द्या बोर्डिंगला बंटी तुला वाटत असेल तुझा आजोबा आजोबा खूप वाईट आहे होय ना पण तसं नाहीये रे तुझी आई गेल्यापासून मी तुझा सांभाळ केला तुझा बाप तुझ्यासाठी मर मर राबतोय का तुझं भविष्य चांगलं सुखात जावं म्हणून मी काय रे पिकलं पान केव्हा गळून पडे काही सांगता येत नाही पण तुला काही झालं ना ही कल्पनाच मला सहन होत नाही रे आजोबा तुम्ही रडू नका मला माहितीये तुम्ही माझ्या भल्यासाठी ओरडता मी पुन्हा ही चूक करणार नाही शाबाश माझा बंटी शाबाश माझा बंटी खूप शहाण आहे होय ना खरंच खूप शहाण आहे अरे आज दुपारी कुठे गेला होतास तू अरे मी किती वाट बघत होतो माहितीये किती वेळ पासून तिथे बसलो होतो आणि असंच आहे रे घर कोंबड अरे थांबा अरे तिकडे नको जायला अरे तिथं भूताची शाळा आहे आणि तिथलं भूत कुणाला सोडत नाही आपल्याला पण सोडणार नाही काय नाही होणार माझा भाऊ खूप मोठा भगत आहे तो बरोबर वटणीवर आणेल त्याला अरे काही दिवसांपूर्वी स्वतःला देवीचा अवतार समजणारी एक भक्तीन भूताचा बंदोबस्त करायला गेली होती मग पळाला का भूत अरे नाही ना एकाला भूतानं झपाटलं म्हणून ती भक्तीन भूताच्या शाळेकडे गेली खरी पण कुठे कुठे ती शक्ती हे बघा इथेच माझ्या भावाला ना भूताने झपाटलं जा तुम्ही जा तुम्ही बघते मी ये समोर ये शक्ती समोर ये
ये समोर ये अरे बापरे हे भूत खर असल तर ते माझा शोध घेत माझ्या घरी तर येणार नाही ना। घाबरलायस का? तुला काही वाईट स्वप्न वगैरे पडलं का? अरे बंटी काय झालं? आजोबा भूत आहे। भूत? अरे इथे कुठे भूत? अरे भीत्या पाठी ब्रह्म राक्षस म्हणतात ना ते, हे असं इथे कुठे भूत येईल? म्हणजे? अरे म्हणजे तुझं जे भूत आहे ना ते तिथे जुन्या शाळेत आहे की नाही ते आपल्या घरात कसं येईल? नाही येणार ना। हा मग घाबरू नकोस, झोप झोप। नक्की नाही येणार? नाही नक्की नाही येणार। नक्की? घाबरू नको घाबरू नको, झोप। नक्की ना? नाही रे बाबा मी आहे ना, झोपा झोप झोप झोप। आता काय रे, काय झालं? शाळेत नाही यायचं? तयारी नाही झाली? आम्ही शाळेत येणार नाही आहोत। का? कोणी काय बोललं का तुला? आईची तब्येत बरी नसते, बाबांकडे पैसेही नसतात, त्यामुळे त्यांना तालुक्याच्या शाळेत आम्हाला पाठवणं जमत नाही रे। हो, गावात शाळा असती तर त्यांनी आम्हाला शाळेत पाठवलं असतं, पण आता नाही। आता आता आमची शाळा कायमची मुकणार। तो वर्ग, ती गडबड, सारे काही नसणार। बोटीतून शाळेत जायला? आमच्या मुंबई मध्ये मी बोटीने शाळेत गेलोच नाही। मग काय चालत जायचा तू? नाही रे, बस असायची ना, बिल्डिंग बाहेर बस मध्ये बसलो की सरळ शाळेजवळ पोहोचायचो। म्हणजे चालायचा त्रासच नाही? अरे वर्गापर्यंत चालावंच लागत ना। अरे मग काय, बस तुला वर्गापर्यंत सोडणार होती काय? काहीतरीच म्हणतो। ए तुमच्या मुंबईला बरं येणार रे, आम्हाला इथून बोटीने प्रवास करा आणि त्याच्या पुढे परत चालायचं, खूप दमायला होतं रे। अरे ह्याला पण समजेल की आपण इकडेच राहतोय ना शाळेला। पण आपल्या गावात शाळा आहे तरी पण आपण तालुक्याच्या शाळेत जातो, त्यामुळे काही मुले मुकतात माहितीये का शिक्षणाला। हो रे बंटी, पण काय करणार? होय, आपल्या नशिबात ही तालुक्यातील शाळा आहे बाबा। उन्हाळ्यात ठीक आहे, पण पावसाळ्यात किती त्रास होत असेल? हो तर समजेल तुला किती त्रास होत ते। जर आपण गावातली शाळा चालू केली तर? नको रे बाबा, पागल आहे शाळा? अरे त्या भूतांच्या शाळेभोवती आजपर्यंत कोणी भटकत नाही, आणि तू असा विचार कसा केलास? अरे पण आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर? हो हो हरकत नाही, पण आता तर ती तालुक्याची शाळाच बरी। चला चला, किनारा येणार आहे। अरे हे काय मस्त आहे। नाही म्हटलं, रोज रोज त्या बंद चार भिंतीमध्ये बसून कंटाळा आला असेल तुम्हा लोकांना। म्हटलं असं आपण मोकळ्या वातावरणात काहीतरी ज्ञानार्जन करूया। म्हणजे खायचं आपण?
अगं बाई, मी खेळायचं नाही म्हटलं, ज्ञानार्जनाबद्दल म्हटलं. म्हणजे शिकायचं आहे आपल्याला. फक्त आज तुमच्या पुस्तकांना सुट्टी. पुस्तकाबाहेरचं म्हणजे सामान्य ज्ञानाबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे ते मला तपासायचं. सर, डॉक्टर येणार आहे का तपासायला? मी आहे ना. पण तुम्ही तर सर आहात. हो, मी तुमचा डोकं तपासायचा डॉक्टर. बरं, कोणाकोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारा. सर, मी एक प्रश्न विचारू? विचार ना. मी इथे उभी आहे, थोड्याच अंतरावर माझी मैत्रीण उभी आहे. मला तिला पुस्तक द्यायचंय, पण मी देऊ शकत नाही का? काय प्रश्न झाला? अग, तुला आळस आला असेल तुला. नाही. नाही? मग तुला तिला पुस्तक द्यायचंच नाही. नाहीच. हे पण नाही. आता तू सांग काय. आम्हा दोघींमध्ये एक पारदर्शक काच आहे. ठीक आहे, ठीक आहे. हा काय प्रश्न आहे का? हे पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न. सर, मी एक प्रश्न विचारू? हा, विचार. एका टँक मध्ये 7 मासे होते, त्यातले 2 मेले, किती उरले? 5. सोप आहे. नाही, 7. कसे? मी म्हणाले की त्यातले 2 मेले. मी नाही म्हणाले की त्यातले 2 बाहेर काढले. हे काय प्रश्न आहेत का तुमचे? बसा, दुसरा कोणाचा काही प्रश्न आहे का? सर, भूत असतात. भूत असतात का? अचानक हा असा प्रश्न का विचारलास? सर, गावात सगळी लोक म्हणतात भूत असतात म्हणून. भूत नसतात. अरे बघितलात, मी तुम्हाला खरं सांगत होतो भूत नसतात. हा, आणि हा सर आपल्याला बोलले भूत नसतात म्हणून. आता तरी तुम्हाला विश्वास ठेवायलाच हवा. ए सर, काय भूतांचे संशोधक आहेत काय? जो त्यांनी शोध लावला आणि आम्ही विश्वास ठेवला. अगं पण ते सर आहेत सर. बंटी, तुला ना खरंच वेळ लागलाय. वेळ काय दगडी मारत नाही वेळ लागायला. मग काय, बघा तेव्हा भूत भूत करतोस. हो ना, जसा कोणता दुसरा विषयच नाहीये ह्याच्याकडे बोलायला. अगं चिंगी, तूच विचार कर ना, सर पण खोटं बोलू शकतात का? ए बंटी, आता तुझा खूप झाला, नाहीतर तूच भूत बनून आमच्या डोक्यावर बसशील. हो, खरंय तसं. भूत म्हणे भूत. विकी, तू इथे काय करतोय? काय नाही ग, तू पुढे चल, मी घरी चल बघू आधी. अगं हो ग, तू चल ना लवकर. या हो. काय रे पोरांनो, शाळेच नाही लास? काय वय तुमका? कलर पेटी कितीला? 10 रुपये. आत्ता देता कलर पेटी तुमका? खाय गेली कलर पेटी? मिळाली. अरे शामू, हे बघ काय लव चुंबक, याने या माणसांना फसवत होतो वजनामध्ये. हो रे, खरंच की? काय चाललं तुमचं? रमेश दादा, खरं सांग हे काय आहे? काय नाही. अरे दादा, आता का तुझी बोबडी वळली? बोबडी नाही. कस असत, काय बोलतोस रे तुम्ही? रमेश दादा, आम्ही तुझी चोरी पकडली आहे.
थांबच, आता सगळ्यांना सांगतो. बंटी, अरे असं काय करतास रे तुम्ही? तुम्ही गावातली हुशार पोरं असत, या तुम्ही गावात सांगू नका, नाही तर माझं दुकान बंद होईल रे. आम्हाला काय करायचंय? आम्ही सगळ्यांना सांगणार. ये राणी, अग गो 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 राणी, तू माझ्या छोट्या बहिणी सारखी असस ना, छोटी बहीण. बहिणी सारख्या आहोत, बहिणी नाही. अरे पोरांनो, तुम्ही शाळेत ना दमून येलास ना, घ्या घ्या चॉकलेट, घ्या चॉकलेट, चॉकलेट माझ्यातर्फे तुमका फुकट. हा नाही, पैसे नाही घेऊचे मी. घुस देतोस काय? पण लक्षात ठेव, आम्ही लाचखोर नाही. लहान असलो म्हणून काय झालं, आम्ही इमानदार आहोत. तुमका घुस देण्याची कोणामध्ये हिम्मत आहे? मी तुमका घुस नाही देता. तुम्ही माझ्या देवासारखे असास ना. देवा कसो आपण नैवेद्य दाखवतो, तसा हा नैवेद्य तुमच्यासाठी, तुम्ही देऊ ना रे माझे. अरे बंटी, हा नैवेद्याच्या रूपात आपल्याला लाज देतोय. होय, आम्ही ते न करणे इतके मूर्ख नाही. आता यांका कसा समजावून सांगू, काय करणार नाही. चला रे, गावात जाऊन याचा भांडा फोडू. अरे अरे अरे, असं काय करतास रे? अरे गावात जर कळलं ना मी लोकांका लुबडतय, भाव व्यवस्थित लावत नाही, असा या चुंबक लावलेला, माझ्या दुकानात कोण नाही येणार रे. माझं घर बर्बाद होईल, बायका पोरं माझी मरतील रे आशाने भुकेने. वा रमेश दादा, तुला तुझ्या घराची काळजी आहे. गरीब लोकांना लुटतोस, त्यांच्या घराची काळजी नाही तुला? माझा चुकला, माका माफ करा. आजपासून मी तुमका काय, गावातल्या कुणालाच लुटणार नाही, आणि भाव पण व्यवस्थित लावे. ठीक आहे, नाही सांगत, पण पण अरे 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 बाबा, पण काय तुमका काय वया तर सांगा. तुमका माझ्या दुकानातला सगळा फुकट. या घ्या, या घ्या. काय वया तुमका, काय वया? आम्हाला आता तर काही नको, पण तू योग्य वेळेला आमची मदत केली नाही तर. अरे पोरांनो, नाहीतर काय, तुमका नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. आज तुमच्यामुळे मला जगण्याचं नवीन मंत्र कळालो. आजपासून ठरला, या गावात कुणालाच लुबाडणार नाही, सगळे भाव व्यवस्थित लावणार. पोरांनो, तुमचे लय उपकार झाले. लय मोठा पाप घडत होता माझ्याकडनं, पण आजपासून हे सगळा पाप बंद. आजपासून सच्चाईच्या मार्गाने जाणार तुमच्यामुळं. धन्यवाद पोरांनो, धन्यवाद. शाबास, तू आजपासून दुकानदार दादा नसून आमचा बच्ची कंपनीचा खास मित्र आहेस. नक्की नक्की, मग आपली दोस्ती पक्की. ही तुमची पेटी. हे पैसे. ठीक आहे ठीक आहे. अरे पोरांनो, कोणाक सांगू नका, आजपासून सगळं बंद. हा बाबा, हो हो, चल चला, टाटा टाटा. जगण्याचं मंत्र शिकवलं. देवा गजानना, गणपती बाप्पा मोरया मंगल. अप्पा काय करताय? दिसत नाही, सुपारी काढतोय. सुपारी? मला देते का थोडी? वय आहे का सुपारी खायचं? मूर्ख कुठला, धड आता खा. बरे, मी काय म्हणतो, काय शेखर दादा काही फोन आला होता की नाही? आला होता. आला होता? मग काही खबर बात? अरे बरं आहे, पैसे कमवण्यासाठी दिवसभर राब राब राबतोय. तुम्हाला सांगतो, आमच्या वेळेची मुंबई आता राहिलेली नाहीये. गिरणीचे भोंगे बंद पडलेत, सगळे कामगार देशोधडीला लागले, मोठे मोठे मॉल झाले. मॉल काय आपण पोरंका काय? अरे खेच हात अडकलो. किती वेळ सांगितलं केस कापा नये म्हणा. आपण काय चाललंय तुमच्या गप्पा? अरे आमच्या वेळेस मुंबई कशी होती आणि आता ती कशी बदलली हेच सांगतो. अप्पा, मुंबई बदलते म्हणून बऱ्याच जणांना काही ना काहीतरी देते. हे मात्र बरोबर आहे. आपण मी पण चाललंय उद्या मुंबई. कशा काय नाची स्पर्धा ना, भाग घेऊ चाललंय. असं काय करता, अस्तीवर येतात ती सारे का त्याच्यात? अरे बाबा, एसटीने जाते उद्या. वा 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 वा. अरे पण तू जाणार मग दुकानाचं काय, बंद ठेवणार? दुकान बंद ठेवीन, नुकसान झाला तरी चालत, पण गायन महत्वाचं. हे बाकी खरं, प्रत्येक स्पर्धेला जातो, या वेळेला तरी यशस्वी हो रे बाबा. वय महाराजा, आशीर्वाद आशीर्वाद. काय झालं, बघितलं मी भूताच्या शाळेला. तू काय करायला गेला होता शाळेत? माझे काय हरवले माझे. अरे काय झालं तर नीट सांग आधी. ढवळे, ए ढवळे, ढवळे, ए ढवळे.
ए भाऊ, माझी गाय कुठे बघितलीस का? पण कशी होती दिसायला? अशी दुधासारखी पांढरी खड होती आणि कपाळावर तपकिरी रंगाचा ठिपका होता आणि तांबूस रंगाचा शेपटीचा गोंडा होता बघ. ती गाय जाताना बघितली खरी? कुठे कुठे? त्या तिकडे भूताच्या शाळेकडे जाताना बघितली. भूताच्या शाळेकडे? आता कसा जाऊ तिकडे? आणि गाय जर हरवली ना बायको माझा जीवच घेईल. गेले तरी पंचायत, नाही गेले तरी पंचायत, काय करू? कोणाची सोबत तरी मिळाली असती, निदान जायची हिंमत तरी दाखवली असती. जाऊ दे. कुठे चाललात? माझ जाऊ दे, तू कुठे चाललास ते सांग. मी कुठे जाणार? सरड्याची धाव कुंभापर्यंत. म्हणजे घरी चाललो. माझ्या बरोबर येतोस का? कुठे? अरे माझी गाय इथेच कुठेतरी हरवली, तिला शोधायला जायचे. चला ना, आपल्याला काय, आपल्याला ढवळे. इकडे कुठे आणलंस? पुताची शाळा आहे. अरे 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 थांब थांब थांब, तेव्हाच मी सांगितलं होतं ना ढवळी इकडे आली. अरे थांब, एवढ्या चांगल्या चरायच्या जागा सोडून तुझी ढवळी बरी इथेच मरायला आली. ए चलना रे, चलना चलना. मी आहे ना, घाबरू नकोस, मी आहे ना. तर बाबूला भूताच्या तावडीत सोडून पळून आलास? मी खूप घाबरलो होतो, मला काही सुचलंच नाही. आप्पा आम्या, बाबूला काय नुकसान झालं ना भूतामुळे तर कांशीला लाल करून टाकेन तुझी. अरे बाबू, अरे बाबू काय झालं? बाबू काय झालं? शाळेजवळ काय बोलतोस येणार सारखा तू? मारणार सगळ्यांना, मारणार सगळ्यांना, मारणार. रमेश दादा, रेमेला घाबरवतोस की? अरे बालकृष्ण आईसरी, रेमेला दा तेवढे चमकत ताताक लावतस काय? मशेरी काय? एक एक माणसं असत आमच्या गावात. गे बाय माझे, ये बंटी. अरे काय झालं काय? अरे रमेश दादा, तो बाबू गावात वेड्यासारखा का करतो? आता भूताच्या फेऱ्यात सापडलेलो माणूस दुसरा काय करतो? वेड्यासारखंच वागतलो ना. पण तो आपला मित्र आहे, त्याला वाचवायला हवं आपण. ए बंटी, आज रात्री गावकऱ्यांनी मांत्रिकाक बोलवलं ना, आता बघूया तो काय करतो. पण तू मुंबईत जातोयस ना गायन स्पर्धेसाठी? वय रे, ती स्पर्धा पण माझ्यासाठी जाम महत्वाची असा, आता बघूया काय. तर काय रे, काय शोधतोस? हे गे. या काय? हे मी तुझ्यासाठी लिहिले, तू या स्पर्धेत गा. माझ्यासाठी लिहिलंस का ना? माझं खरो मित्र रे, माझं खरो मित्र, मी याच गातले. अरे देवा, आलो आपल्या गावचो चिंगम. बालारामेश, जरा थंड पाजरा. आता देतो ना, हे जरा थंड दे रे. पोलीस काका. हा करे, तुम्ही सगळ्यांची मदत करता ना? मग करायलाच पाहिजे, आपलं कामच आहे ना. तर तुम्ही माझी मदत कराल? अरे करीन ना, बोल ना काय काम रे. तुम्ही त्या भूताला तुमच्या जेल मध्ये टाकाल? गेलो खाय.
जाऊ दे तू तू जा 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 तुझा भूताटकी दिवसा घडी भूताटकी दिवसा दिवसा भूताटकी ए मेला हे ठेव ठेव आधी आज ए तुला माहिती आहे काय ग काय ग आपल्याला आपल्याला आता मस्ती करायलाच नको घरात तर अजिबात नाही का ग काय झालं इथून पुढे एक गाव आहे साईगाव नावाचं तिथे तिथल्या एक शाळेत भूत आहे अरे बापरे भूत भूत खूप भयानक असतात ना ग हो मी तस गोष्टींमध्ये ऐकलंय ऐकलंयस ना आपण आता मस्ती केली तर आपले आपले आई बाबा आपल्याला तिकडे नेऊन सोडतील नाही अग खरंच माझ्या आईने दम भरलाय मला नाही नाही आता आपल्याला मस्ती करायलाच नको हो इथे आपल्याला खूप भीती वाटते तर शाळेजवळ राहणाऱ्यांना किती भीती वाटत असेल पंटी अरे तिकडे मुलं खेळत आहेत तुला खेळायचं नाही नाही काय रे काय झालं नाही काही नाही काय नाही मग असा उदास काय आहेस सर काल आम्ही भूताच्या शाळेजवळ गेलो होतो विटी दांडू खेळताना विटी भूताच्या शाळेजवळ गेली होती मी ती विटी आणायला गेलो तर तिथे किंचाळण्याचा आवाज आला काल परत आम्ही भूताच्या शाळेजवळ गेलो तर परत तिथे किंचाळण्याचा आवाज आला पण भंटी अरे तू त्या भूतांचा एवढा का विचार करतोस सर मी भूताचा विचार केला नाही तरी तो भूताचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येतो हे बघ बंटी मला एवढंच माहिती आहे की हे भूत वगैरे काही नसतं नक्की हो सर अरे 100% नक्की पण तो किंचाळण्याचा आवाज कसा येतो मला वाटत ना ह्यामध्ये कोणाचा तरी हात आहे पण कोणाचा काय माहित कोणाचाही असू शकतो मग सर मला याचा छडा लावलाच पाहिजे हे बघ अरे तू अजून लहान आहेस आणि ह्या गोष्टींसाठी मोठी माणसं आहेत ना पण सर मोठी माणसं सगळी गावरतात अच्छा ठीक आहे तुझी इतकीच इच्छा असेल तर तू कर प्रयत्न कर काहीच हरकत नाही प्रयत्न करायला पण जरा जपून सर तुम्ही मदत कराल ना छडा लावायला अरे तू इतकं चांगलं काम करतोयस आणि चांगल्या कामाला कोण नाही म्हणेल मी नक्की मदत करेन सर डन डन यस चल आता खेळायला जा भूतांची लावायची ना महा कोंबडी मिळाली ना महा लिंबू सरबत कच्ची कैरी हटा सावंकी घटा काला खट्टा बाबा नारळ नारळ झालं बरं झालं चटणी किसून मस्त की चटणा राहू देत या सगळं झाडून टाकायचं मस्त काही चप्पल टाकायची ए चप्पल नको माझी इथे काय शेकोटी आहे काय 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 झालं काय तुला काय झालं याला अहो हा भूताच्या शाळेत गेला तेव्हा याने भूताला पाहिलं तेव्हापासून वेडा झालाय वेडा झालाय ठीक आहे हरकत नाही मला सांगा झाड कुठे अहो कोणतं झाड पाहिजे आंब्याचं पाहिजे चिकूचं पाहिजे का केळ्याचं पाहिजे तुला काय त्या झाडाला लटकवायचं आहे काय अरे ते झाड नाही झाड म्हणजे ज्या माणसाला भूताने झपाटलंय ते झाड म्हणजे तो माणूस कुठे याला ज्याला झपाटलंय पण हा अजून असं करत नाही वेडा नाही झालाय वेडा नाही झाला ठीक आहे मी करतो म्हणजे शाणा शाणा करतो मला सांग काय घडलं नेमकं त्या दिवशी रात्री त्या रात्री बघा मी कोंबडं आणलं होतं हा कोंबडं ते कापलं हा आणि खाल्लं हा ए त्याच्यानंतर काय घडलं ते सांग त्याच्यानंतर मला पान खायची तलब आली मग मी पान खाल्लं पान तल्लप तल्लप तुझ्या ना कानाखाली तल्लप नाही अशी एक काडी ना शिल्लक काय राहणार नाही अरे ते नको सांगू मी विचारतोय ते सांग त्या रात्री नेमकं काय घडलं ते मला ऐकायचंय ते सांग तुला कळतंय का तुला कळतंय का सांग त्या रात्री घरात उकडत होत काय अंड अंडा नाही
त्या रात्री गर्मीने मला घरात उकडत होत म्हणून मी अंगणात झोपलो. अंगणा आता झोपलो तर होतो अंगणात. डोळे उघडलं तर छता. घाबरू नको, घाबरायचं नाही आणि घाबरवायचं पण नाही. मला माहितीये तुमच्या गावावरती भूताची दहशत आहे. काही काळजी करू नका, आता मी इथे सगळ्या भूतांना जमा केलेलं आहे आणि सगळ्या भूतांचा नायनाट करणार मी आता. तू 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 ए तू तू चाललास कुठे? तू 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 नाही रे. अरे तुझ्या मागीचे भूत उभे ना, त्या भूताशी बोलतोय मी. हा मागे काय बघतोय? पुढे बघ, भूताकडे बघायचं नसतं. हा तू तू चाललास कुठे? झाडावर कुठे लोंबकळतोय? इकडे खाली आहे बघ. हे बघ काय माझ्याकडे. चल चल खाली ये, खाली खाली ये. हे बघा सगळ्या भूतांना मी पकडलेलं आणि बंदिस्त केलेलं या कवटीमध्ये. अहो मांत्रिक बाबा, पण तुम्ही एवढी भूत पकडलीत केव्हा? काय माहिती कधी भूत पकडलीत मी, म्हणजे बरीच भूत पकडलीत मी. मला आठवत नाहीत नेमकी किती भूत पकडलीत मी. हा मग असो, आज मी शाळेतल्या भूताचा बंदोबस्त करणार आहे. पण मी सांगितल्याप्रमाणे एक दारूची बाटली, एक कोंबडी, हे सगळं तयार आहे की नाही? हा ते घेऊन या. आणि हो, मी आता तिकडे भूताचा बंदोबस्त करायला जातोय, पण तुम्ही इथून कुणी हलायचं नाही. हा नाही नाही हलायचं, सगळ्यांनी इथेच बसून राहायचं. रात्र वैऱ्याची आहे, भूत सैऱ्या वैऱ्या धावतील. तुम्ही सगळ्यांनी इथेच बसून राहायचं, कळलं? हा मी जाऊन येतो अबे भूतांचा बंदोबस्त करून. भूत आता दाखवतो. ए ए कोण आहे? कोण? ऐक माझेच पाय. भूताची शाळा म्हणे भूताची शाळा, असं कुठे काय भूताची शाळा वगैरे. भूताची शाळा ऐक हळू हळू भूताची शाळा. एकदा का या गावकऱ्यांकडून ठरलेले माझे 21,000 मला मिळाले की मग माझ्या बँकेमध्ये 10,00,000 रुपये जमा होणार. 10,00,000 आणि मग 10,00,000 मिळाले की मी लखपती लखपती होणार. लखपती लखपती वा 10,00,000. चला भोंदुगिरीचा धंदा मला करोडपती बनवणार, नक्कीच करोडपती बनवणार. वा वा मजा येणार, पैसाच पैसा. कोंबडी कोण आहे? कोण आहे? कोण 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 नाही, कोंबडी आहे. दारू दारू बस करायला पाहिजे, आता जेवायला पाहिजे. दारू खूप झाली, दारू बस. कोंबडी आय आय कोण आहे आता? बरं एक दोन तीन कोण नाही, मी आणि कोंबडी दोनच आहे आणि तिसरी बाटली आहे तुझी. दारू दारू जास्त झाली, दारू बंद करायला पाहिजे, आता जेवायला पाहिजे. दारू दारू बस आता. ए आस हा
पण मी म्हणतो हा मांत्रिक आला कसा नाही अजून? अहो भूताला पकडायचं म्हणजे काय खायचं काम आहे का? येईल. बरं मी काय म्हणतो? काय आपण घरी जाऊया? त्या मांत्रिकाने आपल्याला इथे थांबायला सांगितलं ना, मग घरी जाऊया काय? एक काना खाली देईन. आधी मी कधी भूत बघितलं नव्हतं, आज प्रत्यक्षात भूत पाहिला. म्हणजे आयुष्यात तू भूत बघितलेलंच नाही? भूत काय, साधा टेलिफोन भूत पाहिला नव्हता, साला चुकून मिस कॉल केला. तुलाच आता मिस करतो, खोटं सांगून आम्हाला फसवतोस काय? आमची कोंबडी खातो, आमची दारू पितो. मारा तुम्ही सगळ्यांनी मिळून मला मारा. भूताने मारण्यापेक्षा तुम्ही मला मारा. चपलेने मारा, चपलेने मारा, कशाने पण मारा, पण मला एक सांगा, ते भूत येत आहे त्याचं काय करायचं? आफ्रिकेला, इंग्लंडला, मुंबईचा. काय करता गप्पा मारताय तो? नाही भजिया तळतोय, किती किलो पाहिजे? अरे मस्करी, आमची मस्करी. अरे प्रशांत, याने फक्त तुझी मस्करी केली, माझी नाही. आमची म्हणजे मला आदराने म्हणाल तुझ्या आईचं लुगडं धुतलं. ए प्रशांत फिल्मी, फिल्मी नाही का? मी दादा दादा. अरे दादा असेल तर भूताच्या शाळेत जाशील. भूताच्या शाळेत असा घुसायचो आहे ना? भूताच्या शाळेत नको बाबा. का आता का घाबरलास? हे बघा मुलांना, अरे माझं ऐका, हे बघा मी मस्करी करत नाहीये, ती भूताची शाळा आहे. त्या भूताच्या शाळेतून गुढ आवाज येतात. आणि तुमची अवस्था त्या बाबू सारखी व्हायला नको. हे बघा आम्ही सुद्धा त्यापासून लांब पळतो, तुम्हीही त्याजवळ जाऊ नका. लक्षात ठेवा मुलांनो. चेचे असं घाबरून कसं चालेल? हे बघा प्रशांत बोलतो ते खरं आहे. अरे ज्या गोष्टी आपल्या हाताबार आहेत त्यात आपण लक्ष घालू नये. हो हो समजलं आम्ही, जा आता. हे म्हणजे असं झालं, आपण ज्याचं गाव गान ते वाजवतो आपलंच तुनतुन. ए तुनतुनिया चल चल. बंटी आता काय करायचं? आपण त्या भूताच्या शाळेचा नाच सोडायला हवा. हो नाही तर भलतच होईल. नाही रे काही नाही होत, तुम्ही संध्याकाळी नदीवर भेटा, आपण बोलू काय ते. श्री राम जय राम जय जय राम. चला नमस्कार अप्पा. नमस्कार 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 नमस्कार. या बिल्डर साहेब. हो अप्पा. साहेब काय मग? अहो साहेब मी इतरांसाठी, तुमच्या समोर असा चड्डी मध्ये असा लहानसा मोठा झालोय मी. तुमच्यासाठी संजय साहेब मी. बरं बाबा संजय तर संजय. बरं मला सांग इथे कसं काय येणं केलंस? काही नाही अप्पा सहजच आलो. काल मुंबईला गेलो होतो, परतलो तेव्हा कळलं की काल तुम्ही शाळेतल्या भूताचा बंदोबस्त करण्यासाठी मांत्रिकाला बोलवलं. तसा प्रयत्न केला खरा, पण त्या भूताच्या अचाट शक्तीपुढे आमच्या मांत्रिकाने हात जोडले. त्या भयानक शक्तीचा मुकाबला करणं आता मात्र अशक्य आहे. हो अप्पा या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, हे भूतभीत काही नसतं. आणि तुम्हाला सांगू अप्पा, तुम्ही आता एक काम करा. काय? ती जमीन तुम्ही मला देऊन टाका. तुला कशी देऊन टाका? अरे ती गावाची जमीन आहे. हो पण आमच्या आजोबांनी ती गावकऱ्यांना दान दिली नाही का? हो पण तुझ्या आजोबांनी ती जमीन शाळेसाठी दिली आहे. पण अप्पा आता या भूताच्या प्रकरणामुळे ही जमीन ओसाड पडली की नाही, कोणीच लक्ष देत नाही. तेव्हा माझ्या मनात असा विचार आहे की त्या ठिकाणी रासायनिक प्रकल्प उभारावा. हे बघ
त्या शाळेच्या जागेकडे जर वाकड्या नजरेने बघितलंस ना तर तुझं काही खरं नाही, लक्षात ठेव. काही होत नाही अप्पा, आमच्या साहेबांकडे भरपूर पैसा आहे, पैशाने ते सगळं मॅनेज करतो. पैशाने सगळं मॅनेज करता येतं, पण या भूत प्रेत आत्मा यांच्या जगात पैसा चालत नाही, तिथे फक्त अघोरी शक्तीच काम करते. आणि या भूताच्या फेऱ्यात एकदा अडकलात ना आणि मेलात तर तुमचा जीव वाचवायला पैसा येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. साहेब घाबरता कशाला, मी आहे. नाही नाही, भूता बितांना मी काय घाबरलो नाहीये. ही जमीन नको आपल्याला, चल 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 डायरेक्ट घरी जाऊया. घे लवकर मागे घे. तुम्ही इथे आलात ते पाहून बरं वाटले बंटी. ते सगळं ठीक आहे, पण इथे आम्हाला बोलवलं कशाला? आपण भूताच्या शाळेत जायचं. हे वेडा झालायस काय? प्रशांत काय बोलला ते विसरलास वाटत. तिथे जाणं म्हणजे ऋतूला आमंत्रण देणं. ए शामू, उगाच काय पण बोलू नको, भूत वगैरे नसतं. ए बंटी, तुझा विश्वास बसला नाही अजून भूतांवर? नाही आणि बसणारही नाही. बंटी, आवाज ऐकून सुद्धा असा कसा बोलतोयस रे? मला सांगा, तुमच्या पैकी कोणी भूत पाहिलं का? नाही. नाही ना, मग तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्यावरून कसे बोलता भूत असतात म्हणून? म्हणजे तुला भूत बघायचं आहे तर? हा बघायचं आहे. अरे बंटी, ते भूत आपल्याला मारेल ना. म्हणून का आपण इथेच बसून राहायचं का? खरं काय आहे खोटं काय आहे जाणायचं नाही आपल्याला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 100 दिवस शेळी सारखे जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखे जगा. आज ती वेळ आली आहे मित्रांनो, किती दिवस तुम्ही शेळी बनून त्या भूताच्या छायेत जगणार? नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन चालणार नाही, आपल्याला त्यांच्या विचारांप्रमाणे वागावं लागेल. बंटी, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण आता मला पण शोधायला पाहिजे की भूत असतं की नाही. शाबास, आणि कोण कोण येते माझ्या बरोबर? हो हो, आम्ही सगळे येणार. आई ग, काय रे विकी, काय झालं? पाय दुखतायत माझे, चालवत नाही मला. या शाळेजवळ पुस्तक नाटक सुरू झालं का तुझं? नाही रे, नाटक नाही, खरंच सांगतो मी. चल जाऊ दे, तू थांब इथे, आम्ही जातो पुढे. चला रे. हो चला. ए, सांभाळून चला. अरे काय रे, तुझे तर पाय दुखत होते ना. भीतीमुळे पाय दुखणं गेलं. हे बघ ना, किती विचित्र आवाज येतात ते. घाबरू नका, एकमेकाचे हात धरा. मी पुढे चाललोय, माझ्या मागे या. मी आहे, घाबरू नका. बंटीचा ऐका सगळ्यांनी. सगळे बरोबर राहा, एकमेकांचे हात पकडा. अरे बघ, पकडता येते. अरे
हवा आला माझ्याकडे, हवा श्यामूकडे, आता बघ रघूकडे, माता बघ राणीकडे, करतो काय रे तू, बघ बघ. अरे नीट काय हातात आलं पाहिजे, काय रे. अरे विकी काय टाइमपास करतोय, घे ना बॉल. तेच तर, चल खेळायचंय, टाइमपास करू नकोस, घे रे. हा बघ रघु बघ, ए दे पासून काय विचार करतोय, चल आपली मित्र वाट बघतायत, चल लवकर चल चल चल. आपण त्या भूताच्या शाळेत जायला नको होत. हो ना, माझ्या डोळ्यासमोर तर तो भूत सारखं येतो. लोक म्हणत होती भूत असतात, पण या बंटीचा विश्वासच बसत नव्हता ना. हो पण मी आधी भूत पाहिलं नव्हतं. पण आता पाहिलंस ना. हो परत आपण त्या भूताच्या शाळेकडे फिरकायचं सुद्धा नाही. काय मुलांनो कसले गप्प चालल्यात, तुला काय हवाय चौकशा? चौकशा? एका चौकस अभिनेत्याला असा सवाल? अरे जगावं की मरावं केवळ हाच एक सवाल. ए नट, नट सम्राट. नट सम्राट नाहीस, नटबोल सम्राट आहेस. चुप. मला गप्प बसवत आहे, देव करो नी ते शाळेतलं भूत तुम्हाला उचलून घेऊन जाऊ. काही पण बोलू नको. का घाबरलास? मी नाही घाबरत. कोणाला? भूताला. नाही घाबरत मी भूताला. ए तो भूत असा फार खतरनाक आहे, तो रागावला ना तुम्हाला सगळ्यांना असा घेऊन जाईल उचलून. नेऊन दे, मी नाही घाबरत त्याला. अरे तो तुझ्या घरात शिरून तुला उचलून घेऊन जाईल. असा नेऊन दे असा. अरे प्रशांत बरा भेटलास, बावेसाहेब तुला बोलवत होते. मला? मला ते कशाला? अरे तुझ्या अभिनयावर खुश आहेत ते. माझ्या अभिनयावर खुश? चल लवकर, तुझी लाईफ बनवतील, चल लवकर. अरे एवढी घाई कशाला? अरे साहेब तुझं आयुष्य घडवत आहे आणि तू म्हणतो घाई कशाला? काय घाई कुतीला आलाय, चल जा मी येतो. विक्की भूताला तर घाबरू नको सा. मी नाही घाबरत भूता भीताला. Thank you.
काय भूत आहे का इथे? इथे भूत नाही आहे. घाबरू नको. विश्वास ठेवू पयो. तो मांत्रिक पण भोंदू निघालो. हो ना. मी काय म्हणतो अप्पा, आपण आपल्या गावात एखादी मोठी पूजाच ठेवायला पाहिजे. पूजा घातलीच पाहिजे. या भूतामुळे साऱ्या गावालाच त्रास झालाय. अप्पा वाचवा माझ्या विकीला, काहीतरी करा. अप्पा विकी वाचूचा असात ना तर आत्ताच त्या शाळेत जायला हवं. आत्ता? हा. एवढ्या रात्री? एवढ्या रात्रीच्या शाळेत जायची डेअरिंग आहे का कुणाल? आहे का? नाही नाही. काय करावं काय कळेनासं झाले. विकीला भूताने उचलून नेल्यापासून गावात भीतीचं वातावरण आहे. पण काही करून विकीला भूताच्या तावडीतून सोडवायला हवं. पण कसं काही कळत नाही. आणि आता तर माझे मित्र त्या भूताच्या शाळेचं नाव काढलं तरी घाबरतात. काय करावं? बाबांना फोन करून सांगू? नको, ते कामात असतील. पण भूताच्या तावडीतून मला विकीला सोडवायलाच हवं. पण कसं? हा आयडिया. दादा दादा दादा. अरे बंटी, अरे काय झालं रे? तुझी स्पर्धा कशी झाली? स्पर्धा चांगली झाली. म्हणजे माझा गाणा पण चांगला झाला, परीक्षकांका पण आवडला, लोकांनी टाळ्या पण वाजवल्या. नाही पण पुढच्या फेरीसाठी माका नाही घेतल्या नाही रे. बरं, तुका तुझा काय काम होता? तुका काय व्हाया? बिस्किट चॉकलेट काय देऊ काय? मला काही नको आहे, मला तुझी मदत हवी आहे. मदत? कसली मदत? दादा सगळ्यांना माहिती आहे तू खूप चांगलं गातोस. मी दिलेलं गाणं तू माझ्या मित्रांसमोर गाशील? आता दादा 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 गाणं. अरे अरे बंटी, अरे आपल्या विकीक भूतान पकडून नेल्या ना, तो भूताच्या फेऱ्यात अडकला आणि अशा कठीण प्रसंगी तू मला गाणं गाऊ सांगतस? दादा गावात सगळी घाबरली आहेत त्या भूतामुळे. माझे मित्र पण रात्रीचे बाहेर पडत नाहीत. तू जर गायलास ना आमच्या मध्ये एक जोश येईल दादा. पण मी नाही गाऊ शकणार दादा. दादा प्लीज दादा दादा प्लीज दादा दादा.
दादा गाना दादा प्लीज दादा दादा नाही मका नाही समजलं मका नाही म्हटलं ना तू जाबो कधी तिकडं बंटी छे विकी सोबत असं व्हायला नको होत त्या भूतानी विकीला काही केलं तर नसेल ना त्याला मारलं तर नसेल ना ए असं बोलू नकोस रे मी तर फक्त बोलतोय तो भूत प्रत्यक्ष करणार आहे शी आता आपल्या हातात काहीच नाही आहे जर आपण ठरवलं तर आपण बरंच काही करू शकतो काय करू शकतो त्या भूताच्या फेऱ्यातून अजून कोणी सही सलामत सुटून आलेलं नाही हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा आपण त्या भूताच्या फेऱ्यातून विकीला आणू शकतो मला वाटतं तुला वेड लागलाय जिथे मोठी मोठी माणसं काही करू शकली नाही तिथे आपण काय करणार हो बोलून चालू भूत आहे तो भूत आपण जर भूताच्या शाळेजवळ गेलो तर तो आपल्याला सुद्धा मारून टाके हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा असं काही होणार नाही 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 तुझं ऐकणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे अरे अरे ऐक ना अरे अरे ऐक ना अरे ऐक रे आपण वाजवू शकतो विकीला शिवरायांची शपथ तुम्हा शिवराजांची मर्द मराठी मावळ्यांची 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 औलाद कधी लढण्या भीत नसते वाघाची औलाद कधी लढण्या भीत नसते अन गिधाडाची औलाद कधी इतिहास घडवत नसते गिधाडाची औलाद कधी इतिहास घडवत नसते वेळ आली आहे हो वेळ आली आहे इतिहास असा घडवायची शपथ तुम्हा शिवराजांची मर्द मराठी मावळ्यांची 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 नसातून सळसळू द्या मराठ्यांच रक्त नसा नसातून सळसळू द्या मराठ्यांच रक्त गरजू द्या आवाज आता तूच लढ फक्त गरजू द्या आवाज आता तूच लढ फक्त भूमी आपली आहे हो भूमी आपली आहे शाहू फुले भी महाराजांची तुम्हा शिवराजांची मर्द मराठी मावळ्यांची शपथ तुम्हा शिवराजांची मर्द मराठी मावळ्यांची शपथ तुम्हा शिवराजांची मर्द मराठी मावळ्यांची शपथ तुम्हा शिवराजांची मर्द मराठी मावळ्यांची बालपणी बांधले तोरण ज्यांनी स्वराज्याचा बालपणी बांधले तोरण ज्यांनी स्वराज्याचा स्मरण करा तुम्ही जरा त्या जाणत राजात स्मरण करा तुम्ही जरा त्या जाणत राजात लेकर आपण त्यांची हो लेकर आपण त्यांची मग भीती कुणा या वैर्याची
तुम्हा शिवराजांची मर्द मराठी मौल्यांची शपथ 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 तुम्हा शिवराजांची मर्द मराठी मौल्यांची। बंटी आम्ही तुझ्या सोबत आहोत, आता मेलो तरी बेहतर, पण काहीतरी करू। काहीतरी करू नाही, गणे मिकावा। गणे मिकावा म्हणजे? संध्याकाळी भेटा, काय ते सांगतो। अरे पण भूताची एवढी दहशत असताना आपल्याला घराच्या बाहेर कसं पडता येईल? घरचे आपल्याला बाहेर येऊ देणार नाहीत। छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून निसटले, तसेच आपण आपल्या घरच्यांच्या नजरेतून निसटायचं। मग भेटूच, नक्की भेटू। हो चला। काय अप्पा? अरे नमस्कार। एवढ्या उशिरा कुठे गेला होतात? गावात आज पूजा आहे ना, त्याचं सामान आणायला तालुक्याला गेलो होतो। बर बर बर, तू येणार आहेस ना? हा मी येणार आहे, पण अप्पा हा मागे मी तुम्हाला त्या शाळेच्या जमिनीविषयी बोललो होतो। हा काय ठरलं तुमचं? मला ती जमीन हवी आहे। नाही म्हणजे काय, आपले गावकरी तुला जमीन परत द्यायला तयार आहे, पण एक महिन्यानंतर। त्याच्यानंतर काही विपरीत घडलं ना तर त्याची जबाबदारी गावकीची नाही। नाही चालेल चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। काय चालेल? अरे बाबा तू स्वतःचा नाश ओढवून घेतोयस, एवढं लक्षात ठेव। धन्यवाद। साहेब सोडून देता जागेचा नाद। संभा, त्या जागेच्या ठिकाणी भूत आहे ते मला माहिती, गावकऱ्यांनाही माहिती, पण गावाबाहेरच्या माणसांना कुठे माहिती आहे? शहरातल्या एखाद्या माणसाला आपण ही जमीन विकायची अगदी भरपूर पैशात, मग ते भूत आणि तो माणूस बघून घेतील काय करायचं ते। मग त्या भूताने त्या माणसाला मारलं तरी चालेल, पैसा मिळाला हेच समाधान आहे आपल्याला। संभा यालाच धंदा म्हणतात। संभा धंद्यामध्ये पैसा महत्वाचा, भावना नाही। माणूस मेला तरी चालेल, पैसा चाल। तिला मी चक्कीवर दळण आणायला पाठवलं होतं। अहो मग तिथे बघायचं ना? अहो मी गेली होती, तिथेही नाहीये ती, म्हणून काळजी वाटते जरा तिची। ओ मग इथे कुठेतरी लहान मुलांबरोबर खेळत असेल। ठीक आहे, पण ती आली तर जरा लवकर पाठवून द्या, भूतांचा फेरा जास्तच झालाय म्हणून जरा काळजी वाटते राणीची। वहिनी तुम्ही काळजी करू नका, मला दिसली तर मी ताबडतोब पाठवतो, तुम्ही घरी जा बरं। हो ठीक आहे, पण पाठवून द्या आठवणीने। बंटी, अरे बाळ बंटी, अरे झोपलास काय लवकर? काय नाही, माझं डोकं दुखतोय म्हणून झोपलोय लवकर। डोकं दुखतोय? बर ठीक आहे, आम्ही गावामध्ये ब्राह्मण बोलवलाय होम करायला, सगळे तिकडे जमले असतील, वाट बघत असतील माझी, मी तिकडे जातो। हा तू झोप, हा कुठे जाऊ नकोस। हा हो।
फेब्रुवारीच्या मध्यापासून ते जूनच्या मध्यापर्यंत भारतात उन्हाळा असतो. ह्या काळात हवामान उष्ण व कोरडे असते. मार्चपासून ते जूनपर्यंत दक्षिण भारतात तर जूनमध्ये उत्तर व वायव्य भागात तापमान जास्त असते. उत्तर भारतामध्ये गृहपाठ करतोयस का? वा रे वा. हो आई, सरांनी धडा वाचायला दिलाय, तोच वाचतो आता. अरे तुला चहा होता ना, चल ये देते. हो आई थांब ना, शेवटचं वाचून येतो ना मी. अरे गार होईल चहा, चल लवकर. चल हो आई येतो, तू हो पुढे. इथे तिथे जाऊ नको भटकायला. नाही 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 नाही. या ऋतूमध्ये पश्चिम बंगालमध्ये पाऊस पडतो. उन्हाळा फेब्रुवारीच्या मध्यापासून ते जूनच्या मध्यापर्यंत भारतात उन्हाळा असतो. या काळात हवामान उष्ण व कोरडे असते. मार्चपासून ते जूनपर्यंत दक्षिण भारतात. भटजीबुवा, हो सगळं व्यवस्थित होईल ना? हे बघा, तुम्ही देवावरती विश्वास ठेवा. मी फक्त प्रयत्न करतोय, बाकी सर्व देवांची इच्छा. आता त्याच्या मनात कोणता खेळ चाललाय हे त्याचं त्याला ठाऊक. आणि तसंही विधिलिखित कोणाला टाळता येत नाही ना. तुम्ही त्या परमेश्वराची खऱ्या मनाने आराधना करा. तो तुम्हा सर्वांना बघा व्यवस्थित मदत करणार. मी काय फक्त कारण मात्र आहे हो, बाकी सर्व करता करविता तर तोच. गुरुजी तुम्ही पूजेक सुरुवात करा बघा. चला चला. अरे शेखर दादा, असा अचानक? हो बाबांचा फोन आला तेव्हा कळलं की चव्हाणांच्या विकीला भूत घेऊन गेले. काय प्रकार आहे बघण्यासाठी इथे आलोय. बरोबर झालं बाबा आलास ते. हा अरे त्या विकीला भूताच्या तावडीतून सोडवण्यासाठी हा यज्ञ करत होतो आम्ही. हा बघूया आता तो यज्ञ करून तरी विकी परत येतो लोकांना. हो बाबा, मी तुमची म्हणजे तुमच्या सगळ्यांची श्रद्धा समजू शकतो, पण असं यज्ञ वगैरे करून काही एक होणार नाही. आपल्यालाच भूताच्या शाळेमध्ये गेलं पाहिजे. चला. तुला येत लागलंय का? ते भूत मी प्रत्यक्षात बघितलंय. म्हणजे साक्षात मृत्यू आहे मृत्यू. अच्छा, म्हणजे तुम्हाला स्वतःच्या जीवाची पर्वा आहे, पण त्या निष्पाप जीवाची नाही. इतके आपण सगळे स्वार्थी झालो. तसं नाहीये. अरे आम्ही जर त्या भूताच्या विरुद्ध गेलो तर तो उद्या आमच्या मुलाला उचलून नेईल. आणि तो भूत म्हणजे मृत्यूचा फेरा आहे. आणि या फेऱ्यात कोण सापडेल? नाही नाही, आम्हाला नाही जमणार. आता वेळ झालीये, आपण आपल्या कामाला लागूया. तुम्ही सगळे तयार आहात ना? हो हो आम्ही सगळे तयार. आणि हो हे बघा, काय झालं ना तरी घाबरायचं नाही, आपण हार मानायची नाही. हा आपण मुळापासून त्या भूताचा नायनाट करायचा. हो बंटी, आज किती काही जरी झालं ना तरी त्या भूताचा नाश करायचा. आम्ही आहोत सगळे तुझ्या बरोबर. हो बंटी, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. आपण सर्वांनी एकजुटीने राहायचं, समजलं का? आता फक्त एकच नारा, करेंगे या मरेंगे. वा, हेच पुढे कामाला येईल. हेच धाडस वापरा, कळालं? बंटी तू आमच्यावर विश्वास ठेव. हो चला आता आपण कामाला लागूया. हे बघा, ही लढाई आपण शिव छत्रपतींच्या गणमिकाव्यासारखी लढायची. वाघाची औलाद कधी लढण्या भीत नसते. वाघाची औलाद कधी लढण्या भीत नसते. अन गिधाडाची औलाद कधी इतिहास घडवत नसते. गिधाडाची औलाद कधी इतिहास घडवत नसते. वेळ आली आहे हो, वेळ आली आहे इतिहास असा घडवायची. काय झालं? काय राणी घरी नाहीये? काय आणि माझ्या रघुई घरात? काय हे काम नक्कीच त्या भूताचं असणार. एक एक करून गावातल्या सर्व मुलांना पळवणार. भूताचा फेरा मारणार, सगळ्यांना मारणार.
हे बघा, असं हातावर हात धरून काही एक होणार नाही. आपल्याला त्या भूताच्या शाळेमध्ये गेलंच पाहिजे. इथे आपल्या गावातल्या मुलांचा प्रश्न आहे, आपल्याला शाळेत जायलाच हवं. तू बोलतोय ते पटतंय रे दादा, पण एवढ्या मोठ्या भूतासमोर आपण कसे जाणार? हो हो. अच्छा, म्हणजे तुम्हाला एवढीच भीती वाटते की ते भूत आपल्याला एक भयानक मरण देईल, नाही का? हो हो. पण असं षंढासारखं इथे बसून राहण्यापेक्षा ते मरण कितीतरी पटीने मानाचं असेल, लक्षात घ्या. अप्पा, मका शेखरचं भरणं पडतं. हो शेखर भाऊ, मी आहे त्या तुमच्या बरोबर. आपण सोडवूया त्या पोरांका. चला, अजून कोण येते? हा को हे बघ शेखर, मी येतो तुझ्या बरोबर. अप्पा तुम्ही? हो. नाही बाबा, तुम्ही थांबा इथेच, तुमचं वय झालं, थांबा. माझं काही वय बी झालेलं नाही. हा, मी आता अजूनही चांगला ठणठणीत आहे. अप्पा, शेखर म्हणता तर बरोबर आहे, माका त्याचा म्हणणं पट्टा. काय, तुम्ही आमच्या बरोबर इलास तर आमची ताकद ठरण्यापेक्षा आमची कमजोरी ठरल. अप्पा तुम्ही 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 हायसरच थांबा, मी जाऊन येते शेखर भाऊ बरोबर. शेखर भाऊ चला चला. देवा, माझ्या लेकरांना सुखरूप परत आण रे बाबा. शेखर आणि रमेश अजून परत आले नाहीत, बराच वेळ झाला. काय झालं असेल तिकडे काही सांगता येत नाही. हे बघा, मी जाऊन बघून येतो, तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर राहू द्या, मी जातो. थांबा अप्पा, मी पण येते. एकटा म्हातारा माणूस भूताच्या शाळेत चाललाय आणि तुम्ही इथे बसलाय, लाज वाटायला पाहिजे, बांगड्या भरा. हे बघा, तुम्ही काहीही करा,
तुम्हाला यायचं असेल तर या, मी जाणार. थांबा अप्पा, काय व्हायचं ते होऊ द्या, आम्ही येतो तुमच्या बरोबर. ये, चला रे, चला 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 लवकर लवकर. मी नाही जाणार, मला मारणार, सगळ्यांना मारणार, 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 सगळ्यांना मारणार, सगळ्यांना. पूजेला इकडे कुठे आलात तुम्ही? आम्ही भूताच्या शाळेत चाललो. तिकडे का चाललात तुम्ही? शेखर आणि रमेश तिकडे गेले आहेत, अजून आले नाही आहेत. काय झालंय ते बघायला चाललोय. अरे कोरा कोरा मारतो. अरे माझे भूत मारतोस त्याला. अरे ह्याका कोणी मारल्या? आम्ही मारले. मग ह्याका नुसता मारू नका, जाळून टाका. ओ ओ रमेश दादा, रमेश दादा मला क्षमा करा, मला जाळू नका. रमेश दादा यो मका ओळखता, मी माझी भाषा पण बोलता. रेमेला कोण असंच कोण रे तू? प्रशांत प्रशांत. तुका आता माफी नाही मिळूची, तुका तर चेचूनच काढते. एक मिनिट. हे बघ, या प्रशांतनेच गावकऱ्यांना त्रास दिले ना, मग त्यांच्याच ताब्यात देऊया. तेच ठरवतील ह्याचं काय करायचं ते. अरे हा पण विकीचा काय? विकी कुठं आहे बाबा? विकी आतमध्ये आहे. विकी आतमध्ये? विकीला घेऊन ये. हा, तोपर्यंत मी पोलिसांना फोन करतो. जा जा, तुझी खांडोळीच करते. अरे जा, विकीला आधी घेऊन ये, जा. हा दादा चल. काय असा काय तू? हॅलो, पोलीस स्टेशन? तिकडे काही नाही, कशाला चाललात तुम्ही तिकडे? हे बघ दादा, तू मध्ये येऊ नकोस. हे बघा, मी तुम्हाला अडकाटी करत नाहीये, तुमची काळजी वाटते म्हणून बोलतोय मी. तुला जर आमची काळजी वाटते ना, मग तू पण चल ना आमच्या सोबत भूताच्या शाळेत. ठीक आहे, चला 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 चला. कार्यक्रम सोडून इकडे काय करायला चालत मला काही कळत नाही. तुझ्यापेक्षा ती मुलं महत्वाची. हो हो, पण तिकडे गेल्या असता भूताने आणखी काय केलं तर त्याला कोण जबाबदार आहे? जायचं का आपण? ते दोघं
गेलेत ना, आपल्याला पण जायला हवं. विकी खया, विकी विकी, अरे सोडव सोड सोडत का विकी. ए पोरा या तुम्ही वा पुढे अप्पा. हो अरे शेखर आपला इकडेच आहे. अरे शेखर अरे काय झालं माझा विकी कुठे आहे. आहे विकी, विकी आहे, सापडला आपल्याला. रमेश हा इला इला इले. ए विकी अरे चल चल समते गावकरी जमले. चल 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 संभाळ संभाळ रे बाबा संभाळ पोरा. चल 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 ये ये आय सर आय सर. सापडलो 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 सापडला. देवा उपकार तो बघा विकी पोरगा सापडलं. विकी आय विकी माझा विकी. आणि गावकरांना एक गम्मत ही बघा. घाबरू नका. हे भूत आहे. हे भूत नाही. हे भूत आहे. हे भूत नाही. हे भूत आहे. हे भूत आहे. भूत आहे. हे भूत आहे. हो तुम्हीच नेमलंय. हो हा हा आहे तरी कोण. प्रशांत प्रशांत. अरे हा प्रशांत आपला गाव वाला. हो पण ह्याने हे सगळं कशासाठी केलं. हे सगळं केलंय आणि ते या बिल्डर साठी. प्रशांत सगळं सांगितलेलं आहे आम्हाला. प्रशांत प्रशांत गावकऱ्यांना सगळ्यांना सांग तू हे का केलंस. गावकऱ्यांना मला क्षमा करा. मी तुमच्या गावातला छोटा कलाकार हो. ही कला पण गरिबी शोधत येते. ह्या माणसाने बरोबर त्याचा फायदा उचलला. मला म्हणाला मुंबईत घेऊन जाईन, तुला स्टार करीन. बघा म्हणून मी याच्या फसवणुकीला बळी पडलो. आणि हा मला म्हणाला की इथे इथे मोठा रासायनिक प्रकल्प उभा करायचा. म्हणून मी त्याला मदत केली हो. मला कोणाला जीवे मारायचं नव्हतं. मला क्षमा करा. मला क्षमा करा. तुला आणि माफी शक्यच नाही. तुला तर आम्ही मानरच पण या बिल्डरला सुद्धा नाही सोडणार. हे बघा इन्स्पेक्टर चिंगमाला, कोणी भी कायदा हातात घेऊ नका. मी आलोय इन्स्पेक्टर चिंगम. यांचा जे काय करायचं ना ते मी बघता. मना ये शेखरनी सगळं काय सांगलंय. हा तुमची सगळी भानगर कळले म्हणा. आता पोकल बांबूचे फटके घालता. ए पाटील गाडी तयार ठेव रे. चला चल चल रिमांड घेता आता तुमचा. चला आता दाखवता. चल अखेर मुलांनी भूताच्या शाळेचं रहस्य उलगडलं. भावेंच्या ज्या घरात शाळा भरायची त्या जागेत गावकऱ्यांनी मोठी शाळा बांधली आणि मग गावातच शाळा सुरू झाली. उशीर झालाय आता उद्या असून मी तुझ्यासाठी थांबणार ना. चल लवकर चल. अरे मुलांना तुम्हाला शाळेत यायला उशीर का झाला. वही राहिलेली ना घरी ती आणायला गेलो. अरे पण आता गावात शाळा झाली तरी उशीर होतो तुम्हाला. नाही उद्यापासून नाही होणार. अच्छा ठीक आहे चला शाळेत जा. हॅलो बाबा, आपल्या गावात शाळा चालू झाली. गावकऱ्यांनी आमचा सत्कार केला आणि कौतुकही केलं. अरे वा 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 बंटी, हे सगळं तुमच्या बच्चे कंपनीमुळे शक्य झालं बरं का. एवढ्या लहान वयात तुम्ही जे काय धाडस दाखवलं ना त्याला काही तोड नाही. बंटी बेटा, मला तुझा आणि तुझ्या मित्रांचा अभिमान वाटतो. थँक्यू बाबा. माझ्या मते आता तरी लोक भूता खेतांवर विश्वास ठेवणार नाहीत. बरोबर ना बाबा. माझ्याही मते असंच होईल. बंटीला बंटीच्या वडिलांना वाटलं शाळेतल्या भूताबरोबर अंधश्रद्धा संपली. पण नाही, अंधश्रद्धा कधीच संपत नसते. अहो दादा, वडगाव किती लांब आहे इथून. 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्ही कोण. मी तिथली नवीन शिक्षिका. पण वडगावला जायला इथून रिक्षा नाही मिळत. रिक्षा आहो तिकडे कुणीच जात नाही.
का? का म्हणजे काय? भूतांचं वावर आहे तिकडे. भूत? नॉनसेन्स. ठीक आहे, जा मग. मी म्हणालो होतो ना, अंधश्रद्धा संपत नसते, ती आपल्याला संपवावी लागते. भूतांची शाळा, भूतांची शाळा, भूतांची शाळा, भूतांची शाळा, भूतांची शाळा, भूतांची शाळा. घालील झडप अंधारात तो, घालील झडप अंधारात तो, चुकवून तुमचा डोळा. भूतांची शाळा, भूतांची शाळा, भूतांची शाळा, भूतांची शाळा.